वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला माहीतच आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन मी करत असतो त्याचप्रमाणे उत्तुंग करिअर मार्गदर्शनच्या माध्यमातून दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहे त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देत असतो लढाऊ विमानं तयार करणारा एक कारखाना भा महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे एच ए एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड लढाऊ विमानं तयार करणाऱ्या या कारखान्यामध्ये नोकरी मिळावी किंवा ॲप्रेंटिसशिप मिळावी असं प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं आज आपण या ठिकाणी ॲप्रेंटिसशिपसाठी कसं जागा मिळू शकते त्याचप्रमाणे इथे जॉब कसे जॉब संधी कशा काय मिळू शकतात याची माहिती घेणार आहोत एच ए एल भारतातली लढाऊ विमानं तयार करणारी सर्वात जुनी कंपनी आहे अनुभवी कंपनी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची उत्पादनं तिने आजपर्यंत देशाला दिलेली आहेत एच एलच्या विमानांमुळेच भारतीय हवाई दलाचं जे नाव आहे त्याचा जो दबदबा आहे तो संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे शत्रूला भारताची जी भीती वाटते त्याच्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या या विमानांचा खूप मोठा सहभाग असतो एच एलचे अनेक उत्पादनांपैकी तेजस हे विमान सर्वात महत्त्वाचं मानलं जातं हे विमान वजनाला हलका आहे परंतु याचा जो स्पीड आहे तर एवढा आहे एच ए एलचे मुख्य कार्यालय बेंगलुरू येथे आहे तेवीस डिसेंबर एकोणावीसशे चाळीस या दिवशी शेठ वालचंद हिराचंद आणि म्हैसूर सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलुरू येथे एच ए एलची स्थापना करण्यात आली त्यावेळी या कंपनीचं नाव हिंदुस्तान एअरक्राफ्ट्स असं होतं एकोणावीसशे चौसष्ट साली तिचं नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असं ठेवण्यात आलं संपूर्ण देशात एच ए एलच्या सोळा प्रमुख कंपन्या आहेत आणि नऊ ठिकाणी आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत या सर्व ठिकाणी मिळून बत्तीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकारी काम करीत असतात याच ठिकाणी आपल्याला ॲप्रेंटिसशिप किंवा जॉब मिळवायचा आहे एच एलमध्ये प्रवेश करण्यासाठी आय टी आय डिप्लोमा बी एस सी बी किंवा बी टेक या पदव्या झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो एच ए एलमध्ये चार पद्धतीने भरती केली जाते ॲप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट बेस परमनंट जॉब आणि एच एल मॅनेजमेंट अकॅडमीद्वारेही या ठिकाणी भरती केली जाते आता लवकरच एच एलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांना एच ए एलमध्ये नोकरी जॉब किंवा ॲप्रेंटिसशिप करायची आहे त्यांनी या तयारीत असावं तीन पद्धतीने आपण एच एलमध्ये नोकरीसाठी प्रवेश करू शकता ती म्हणजे एच ए एल मॅनेजमेंट अॅकॅडमीद्वारे ॲप्रेंटिसशिपद्वारे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसद्वारे एच एल एच ए एल मॅनेजमेंट अकॅडमीद्वारे दोन प्रकारचे कोर्स घेतले जातात एक म्हणजे लाँग टर्म कोर्स आणि दुसरा म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स लाँग टर्म कोर्स पंधरा महिन्यांचा असतो ज्यात आपल्याला विषयी सर्व माहिती दिली जाते त्यानंतर आपल्याला एच एलमध्ये जॉब मिळतो या कोर्सचं नाव आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एव्हिएशन मॅनेजमेंट ए आय सी टी ई अप्रूवड याच्यासाठी जी इलिजिबिलिटी किंवा पात्रता आहे ती बी एस सी बी ई बी टेक आणि डिप्लोमा विथ फाईव्ह इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स या सर्व शाखांमध्ये आपल्याला किमान पन्नास टक्के मार्क्स मिळणं अपेक्षित आहे शॉर्ट टर्म कोर्स हा तीन महिन्यांचा असतो त्याच्यात आपल्याला हेलिकॉप्टर मेंटेनन्स आणि मशीन मेंटेनन्स शिकवतात परंतु यात प्लेसमेंटची संधी जवळजवळ नसते लाँग टर्म कोर्स करणाऱ्यांना मात्र प्लेसमेंटमध्ये संधी मिळू शकते एच ए एलमध्ये ॲप्रेंटिसशिप किंवा जॉबची संधी त्यातली जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्यात फॉर्म भरून पाठवल्यावर उमेदवार शॉर्टलिस्टेड करतात शॉर्टलिस्टेड उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवतात इंटरव्ह्यू उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची निवड केली जाते लॉंग टर्म कोर्सची जी फी आहे ती दोन ते चार लाख रुपये आहे याचं कारण या या लॉंग टर्म कोर्समध्ये परदेशात जाऊन शिक्षण दिलं जातं शॉर्ट टर्म कोर्सची जी फी आहे ती दहा ते पंधरा हजार आहे त्याचं प्रशिक्षण मात्र आपल्या देशातच दिलं जातं आता आपण ॲप्रेंटिसशिपची माहिती घेऊया कारण एच ए एलमध्ये जर ॲप्रेंटिसशिप केली तर जॉब मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते एच एलमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरही हो भरती केली जाते आपल्याला एच ए एलमध्ये ॲप्रेंटिसशिप जर करायची असेल तर त्याची जी पद्धत आहे ती पाहून ठेवा बी टेक आणि डिप्लोमा यांच्या खालील शाखांना जास्तीत जास्त जागा असतात त्याच्यामध्ये एरोनॉटिकल इंजिनियर कॉम्प्युटर इंजिनियर सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर आणि प्रॉडक्शन इंजिनियर यांच्यासाठी सर्वात जास्त जागा असतात आय टी आय झालेल्या उमेदवारांनाही एच एलमध्ये नोकरी मिळण्याचे किंवा ॲप्रेंटिसशिप मिळण्याचे भरपूर चान्सेस असतात यामध्ये फिटर टर्नर कार्पेंटर मशिनिस्ट वेल्डर एम एम व्ही इलेक्ट्रिशियन ड्राफ्ट्समन पेंटर मशिनिस्ट ग्राइंडर कोपा इत्यादी ट्रेड्सला जास्तीत जास्त जागा असतात येथेही आपल्याला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलं की आपलं सिलेक्शन होऊ शकतं ॲप्रेंटिससाठी सॅलरी आहे त्याची बी टेकला चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये डिप्लोमावाल्यांना तीन हजार पाचशे बेचाळीस रुपये आणि आय टी आयवाल्यांसाठी नऊ हजार सातशे रुपये एवढं दरमहा वेतन दिलं जातं एच एलमध्ये ॲप्रेंटिसशिप करण्यासाठी आपल्याला खालील पद्धतीने रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं बी टेक किंवा डिप्लोमा झालेल्यांनी डब्ल्यू 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 डॉट एम एच आर डी एन ए टी एस डॉट जी वी जी ओ व्ही डॉट इन तर आय टी आय झालेल्या उमेदवारांनी ॲप्रेंटिसशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्याला एक सोळा अंकी नंबर दिलेला दिला जातो हा सोळा अंकी नंबर घेऊन एच ए एलच्या वेबसाईटवर जाऊन आपण ॲप्रेंटिसशिपसाठी ॲप्लिकेशन करू शकता हे ॲप्लिकेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं आणि सोळा अंकी नंबर मिळवणं देखील आवश्यक असतं हे केलं की आपल्याला ॲप्रेंटिसशिपसाठी डायरेक्ट कॉल येऊ शकतो आपली निवड होऊ शकते हा व्हिडिओ कसा वाटला कृपया तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा